सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा 38 उंच पुतळा पूर्णतः कोलमडून खाली पडला. खरं तर महाराज हे महाराष्ट्राचं स्वाभिमान, स्वराज्याचं मूळ, आणि हा 38 उंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला. अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय, तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय. म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं, महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना, हे यातून स्पष्टपणे दिसतंय. ही दलाली आहे. आणि ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि 8 महिन्याच्या तो पुतळा पूर्णतः कोलमडून खाली पडावा, म्हणजे हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे. कोण तो लागलाय ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोडो रुपयांची काम आहे? या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, जो कोणी कंत्राटदार आहे, आणि त्यांच्याकडून हे काम पुनश्चित उभं करून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे, त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल? ज्या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन, कमिशन खोरी करून, निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मी आवाहन करतोय, जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच FIR दाखल करा, त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा, नाहीतर काम पुतळा पुन्हा महाराजांचा